आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोरोची येथील मुस्लिम बांधवांनी दिले नामदार सदाभाऊ खोत यांना निवेदन कब्रस्तान रस्ता पेविंग ब्लॉक आणि सार्वजनिक हॉलची केली मागणी कोरोची येथील समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं विविध मागण्यासाठीचं निवेदन कृषी पनन व पाणीपुरवठा मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांना दिलं आहे समाजाच्या अमीर आणि बाशुबाई मुजावर यांनी हे निवेदन सादर केलं यावेळी बोलताना अमीर म्हणाले कोरोची गावालगत मुस्लिम समाजाचं दीड एकरचं कब्रस्तान आहे कब्रस्तान मधील बराचसा भागा रिकामा असून वापरलेला नाही मुस्लिम समाजाचे किंवा अन्य समाजाचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम खाजगी कार्यक्रम घेण्यासाठी समाजाकडे सार्वजनिक हॉलची उपलब्धता नाही त्यामुळे सार्वजनिक हॉलची नितांत आवश्यकता आहे तसेच आतमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नसून पावसाळ्याच्या दिवसामध्ये सदर ठिकाणी चिखल होतो तसेच कवताचे प्रमाण वाढले त्यामुळे त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक फुटपाथची आवश्यकता आहे आपण इतर ठिकाणी व गावांना आपल्या विकास कामांना फंडातून सडळ हाताने निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसाच निधी कोरोची गावातील मुस्लिम समाजासाठीही सार्वजनिक हॉल कब्रस्तान यासाठीही आपल्या फंडातून निधी मंजूर करावा अशी विनंती केली यावेळी बोलताना मंत्री सदाभाऊ खोत यांनी सदर कब्रस्तानसाठी मी माझ्या फंडातून लवकरच निधी उपलब्ध करून देतो व काम पूर्ण करून देतो असं आश्वासन दिलंय यावेळी बशीर संदी आयुब संदी सरदार मुजावर मुसा नदाफ शिराज फकीर निहाज लढाईत उपसरपंच सौ वर्षा पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे डॉक्टर संतोष बोरे चंद्रकांत चौगुले प्रभाकर पाटील प्रकाश पाटील विनायक कलढोणे प्रेम आवळे यांच्यासह समस्त मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी कोरोचियून अमित कागडे